झी 24 तास एक पाऊल पुढे. सफाई नाल्यांची की दाव्यांची याविषयी आपण चर्चा करतो आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी सत्ताधारी पक्षांनी असा दावा केलाय की होय खरोखरच नाल्यांची सफाई झालेली आहे आणि मुंबईकरांनी निर्धास्त राहावं, तर विरोधी पक्षांनी पुरावे आणलेले आहेत फोटोच्या रूपामध्ये आणि नाले सफाई झाली नसल्याचा त्यांचा दावा आहे. प्रश्न असा आहे फणसेस साहेब की दरवर्षी ही चर्चा होते सातत्याने, दरवर्षी मुंबई तुंबते, पाऊस जास्त असेल तर अधिक मोठं संकट, पाऊस तुलनेने कमी झाला तर कमी संकट. तुम्हाला असं वाटतं का की ह्याच्यावर परमनंट सोल्युशन, कायमस्वरूपी उपाय निघण्याच्या परिस्थितीत, अवस्थेत सध्या मुंबई राहिलीच नाहीये? परिस्थिती अशी आहे, मी पहिल्यांदाच तुम्हाला बोलताना बोललो की मुंबईची भौगोलिक स्थिती अशी आहे की मुंबईचा संपूर्ण भरती ओटी, समुद्राच्या भरती ओटीवरती पाण्याचा निचरा होणं अवलंबून आहे. कालची गोष्ट आहे, काल आम्ही स्वतः CST रोडवरती आम्ही उभं होतो आणि त्या ठिकाणी आम्ही बघितलं, त्या ठिकाणी संपूर्ण गाळ, कारण दुपारी 2 वाजता सर्वात मोठी भरतीची वेळ जून महिन्यातली ती कालची होती. आणि आम्ही काल बघत होतो की आम्ही स्वतः तुमच्या फोटोग्राफरने फोटो काढले असतील किंवा तुमच्या हेमंत बिरजे यांनी सुद्धा त्या ठिकाणी शूटिंग केलेलं आहे की संपूर्ण गाळ पुन्हा एकदा त्या माहीमच्या खाडीतनं पुन्हा एकदा त्या CST तसाच परत येत होता. तीच परिस्थिती आम्ही ज्यावेळेला धारावीला गेलो, धारावीला सुद्धा तीच परिस्थिती की भरतीची वेळ असताना संपूर्ण जो फ्लोटिंग मटेरियल होतं संपूर्ण त्या 60 रोडच्या बाजूला आतमध्ये येत होतं. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी विरोधक जे काही सांगत असतील, फोटो दाखवत असतील, या ठिकाणी मुंबई शहरामध्ये फक्त मुंबई महानगरपालिका ही फक्त जबाबदार आहे, हे जे चित्र निर्माण केलं जातं हे सुद्धा मला असं वाटतं की चुकीचं आहे. मुंबई शहरामध्ये MMRDA आहे, मुंबई शहरामध्ये रेल्वे आहे, मुंबई शहरामध्ये PWD आहे, जसं आता हायवेच्या बाजूचे रस्ते असले PWD कडे आहेत. ह्यासाठी जबाबदारी कोणाची आहे? दावा विषय आहे, जबाबदारीची ढकलाढकली आपण करायला नको. तुमचं म्हणणं असं आहे का की मुंबईची भौगोलिक रचनाच आता अशी आहे किंवा अशी झालेली आहे आपण म्हणूया, किंवा आपण अशी मुंबई करून ठेवलेली आहे की ज्याच्यामुळे BMC हातात, पालिका प्रशासनाच्या हातात फारशा गोष्टी करण्यासारख्या मला पूर्ण बोलून द्या असं असेल, करून दाखवली तुम्ही असे म्हणता त्याप्रमाणे. आता असं आहे की मुंबई शहरामध्ये BJP आणि शिवसेना या युतीचं गेल्या 4 टर्म पासून सत्ता मुंबईकर जनता वारंवार त्यांना निवडून देते. या तुम्ही आपण म्हणता करून ठेवली अशी परिस्थिती नाहीये, आम्ही उलट काम चांगलं करून दाखवलं म्हणून आम्हाला पुन्हा निवडून सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा मुद्दाच मांडला. तसं म्हणत नाही, तुम्हाला माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही सत्ताधारी विरोधक पक्षाचं राजकारण बाजूला ठेवा. नाही, अशीच परिस्थिती आहे, पक्षाचं राजकारण बाजूला. मुंबई शहरामध्ये खरं म्हणजे आपण कौतुक केलं, मीडिया पण आमचं कौतुक केलं पाहिजे, आम्ही फिरतो तरी मुंबई शहरात MMRDA चे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत, बघितलं का कधी फिरले का? माझा मुद्दा इतर पक्षाच्या नेत्याला फिरायची काय गरज आहे? तर मुख्यमंत्री आले पाहिजेत का? आम्ही फिरतोय आता, मुख्यमंत्री आले पाहिजेत का? फिरतोय नासाठी मुख्यमंत्री आमच्या पक्षाच्या, राणे साहेब तुम्ही मुख्यमंत्र्यांची बाजू घेऊन आमच्या नगरसेवक काम करू शकतात. अगदी साहेब, प्रश्न असा साधा आहे, पक्षीय राजकारण बाजूला ठेवा, तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात, हे कुठल्या पक्षाचे मुंबईकरांसाठी काय करतो याच्यासाठी मुद्दा असा आहे की मुंबईची अवस्था सध्या अशी आहे का की जी सत्ता कुठल्याही पक्षाची असो, प्रशासन काही करत असो किंवा किती हिरिरीनं काम करो, मुंबईमध्ये दरवर्षी आता असं होणार, दरवर्षी पाणी तुंबणार अशी परिस्थिती आहे, हे आपण मान्य करायला हवं की अशी नाहीये? माझं असं म्हणणं आहे की जर प्रशासनाची किंवा सत्ताधारी पक्षाची इच्छाशक्ती असेल तर ह्याच्यातून रस्ता निघू शकतो. आपण कोट्यवधी रुपयाचं प्रावधान याच्या साफसफाईसाठी फक्त करतो, आज 76 कोटी रुपये फक्त नालेसफाईसाठी आपण दिले, तर त्या नालेसफाईमधून जे गाळ निघतो ते जातंय कुठल्या डम्पिंग ग्राउंडला, त्याची पॅरामीटर करा ना, किती निघाला आणि किती तुम्ही बिल बनवतायत, तिथे कुठेतरी वॉच ठेवण्याची आवश्यकता आहे. आपण सांगलं होतं गेल्या 15 वर्ष मी ऐकतोय की प्रत्येक याच्यावर आम्ही GPRS सिस्टम लावणार आहे की किती गाड निघतात, कुठे ते लोक डम्पिंग करतायत. आतापर्यंत GPRS सिस्टम आणून लागले, वॉच कुठे गेलाय? म्हणजे भौगोलिक रचना ही मर्यादा असू शकत नाही 100%. माझं सांगा ना, ज्याप्रमाणे थोडक्यात थोडक्यात एक लक्षात ठेवा, सत्ताधारी पक्षाचा हा प्रशासनावर अंकुर नाहीये, सत्ताधारी पक्षाला हे प्रशासन मानतच नाहीये, त्यामुळं प्रशासनावर यांचा अंकुर नसल्यामुळं प्रशासनाने ज्या पद्धतीने मुंबई शहराचं काम करायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने नाले साफसफाई करायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने ठेकेदारावर त्यांचा अंकुश पाहिजे होता तसा नाहीये. ज्या पद्धतीने प्रवीण छेडांनी सांगितलं की फक्त नाले साफसफाई झालं असं दाखवलं जातं, परंतु मी तुम्हाला सांगतो की काढलेला नाल
काढलेला गाळ आहे ना तो कुठं जातो? त्याच नाल्यामध्ये परत टाकला जातोय. माझ्यावर देवदारा झाला. एक लक्षात एक लक्षात ठेवा, काढलेला मिठी नदीमधला काढलेला गाळ, भामंडा पाड्याच्या वरचा जो आहे ना काढलेला गाळ, त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष बघायला गेले होते. कार्याध्यक्ष निघून गेल्यानंतर तो गाळ त्याच ठिकाणी लेवल करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही आत्ता चला बघायला. हे राजकीय वाक्य नाहीये. ठीक आहे, म्हणजे हे होऊ शकतं, भौगोलिक रचना हे कारण असू शकतं. गोष्ट सांगतो तुम्हाला, काल महापौर गेल्यानंतर तुमच्या चॅनलवर दाखवलं गेलं, महापौर गेल्यानंतर त्या मशीन लगेच साईडला लावल्या जातात. महापौर यांच्या अगोदर अधिकारी तुमच्या मिलन सव्वे बघा. आम्ही मिलन सव्वे, मी 5 वर्षाचा असताना तिकडनं जातो आणि आज 47 वर्षाचा झाला, अजूनपर्यंत तिथे पाणी पडते. किती वर्ष झाले साहेब याच्या? या वर्षामध्ये कधी आपण त्याचं सोल्युशन काढू शकत नाहीये. ठीक आहे, छोटासा प्रकल्प आहे. ठीक आहे, आपण योगेश सागर यांच्याकडे जाणार आहोत. ब्रिज बांधताय, ब्रिज अजून काय होत नाही. अगदी फणसे साहेब, तुमचा जो मुद्दा आहे याविषयी आपण योगेश सागर यांनाही विचारणार आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक नंतर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि याच विषयावरची चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत की हे अपरिहार्य आहे का भौगोलिक कारण. हे कारण देतात सत्ताधारी सातत्याने, हे कारण किती योग्य आहे आणि जर ते नसेल जसं सगळे विरोधी पक्ष म्हणतात, तर मग इथून पुढे उपाय काय? कशा प्रकारे मुंबईकरांना वाचवायचं आणि हिंदाचा पावसाळा मुंबईकरांना खरंच सुसह्य ठरेल हा दावा इथून पुढच्या काळामध्ये आता किती स्कोप राहिलेला? झी 24 तास एक पाऊल पुढे.